नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण काळ्या मसाल्याचं वाटण कसं बनवायचं आणि हे वाटण कोणत्या कोणत्या भाजीसाठी यूज करायचं आणि हे वाटण किती दिवस टिकतं या सगळ्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा तर चला आपण काळ्या मसाल्याच्या या वाटणाला सुरुवात करूया तर हे वाटण व्हेज आणि नॉन या दोन्ही भाजीसाठी चालतं तर चला आपण हे बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे इथे साधारणतः मी पाच कांदे घेतलेले आहेत पाच कांदे म्हणजे एकदम मीडियम साईजचे कांदे आहेत खूप जास्त मोठा कांदा असेल तर तीन कांदे इनफ होतात असे मोठे मोठे लांब लांब चिरून घ्यायचे आणि इथे मी एक वाटी खोबराची घेतलेली आहे आणि खोबर मी असं बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही खोबर खिसून घेतलात तरी चालेल पण शेवटी आपण हे खोबर मिक्सरमध्ये वाटणार आहे त्यासाठी मी बारीक तुकडे करून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर इथे आपण अद्रक घेतलं आहे एक मस्तपैकी एक मोठा आल्याचा तुकडा घ्यायचा त्याची सालं काढायची आणि बारीक असं चिरून घ्यायचा आल्याला म्हणजे छान पेस्ट होते इथं साधारणतः चार टेबलस्पून मी धने घेतलेले आहेत हे साबुत धने आहेत आणि इथे आपण एका प्लेटमध्ये हा खडा मसाला घेतलेला आहे यात मी एक चमचा शाही जिरा घेतलेला आहे दोन चमचे जिरं घेतलेलं आहे इथे मी दोन ते ती तीन दालचिनीचे तुकडे घेतलेत आणि काळी मिरी एक पाच सहा आणि दोन तीन लौंग चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि इथे आपण दोन लसणाची गड्डी व्यवस्थित सोलून त्याच्यावरची साल काढून अशा प्रकारे पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा चमचा मी खस ते खसखस वापरली आहे तर आपल्याला हे सगळं साहित्य काळ्या मसाल्याच्या वाटणासाठी लागतं तर याला मालवणी वाटपसुद्धा म्हणतात बऱ्याच जागी तर चला आपण हे वाटण बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर एक पॅन ठेवायचा आणि त्या पॅनमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला हे धने भाजून घ्यायचेत तर धने भाजत असताना अगदी मंद आचेवर भाजावे खूप जास्त जर करपले गेले धने तर मग या वाटणामध्ये याचा जो फ्लेवर आहे थोडा स्ट्रॉंग येऊ शकतो त्यासाठी अगदी माइल्डली आपल्याला हे भाजून आहे थोडंसं कलर चेंज झाला आणि धणे भाजले की एक छान प्रकारे सुगंध येतो मग लगेच काढून घ्यायचे तर मग अशा वेळी आता आपण जे आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते टाकून देऊया तर खड्या मसाल्यामध्ये अजून कुठला तुम्हाला मसाले आवडत असतील जायपत्री तमालपत्र किंवा अजून कुठला दगड फूल वगैरे तेही तुम्ही ॲड करू शकता पण सगळ्या भाजींसाठी हे सगळे मसाले मी नॉर्मली यूज करते त्यासाठी एवढे मी खडे मसाले घेतलेत आणि तेही व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत अगदी आणि बघा आता आपण एक चमचा मोठी खसखस आहे -खस खसखस पण खूप जास्त भाजायची नाही नाहीतर मग कडवटपणा मसाल्यामध्ये उतरू शकतो त्यासाठी थोडंसं अगदी गरम करून घ्यायचं लाईट ब्राऊन झालं की मग काढून घ्यायचं तर खूप छान टेस्ट होते या मसाल्याच्या वाटणामुळे वगैरे आता इथे मी खोबरही घेतलेलं आहे आणि खोबरही असं एक चमचा तेल टाकून भाजून घ्यायचं अगदी थोडंसं लाल कलर येईपर्यंत आपल्याला हे खोबर भाजून घ्यायचं आहे तर हे वाटण तुम्ही व्हेज आणि नॉन दोन्ही भाजीसाठी यूज करू शकता तर व्हेजमध्ये कुठल्या भाज्या गोसाळ्याची भाजी किंवा एखाद्या वांग्याची भाजी भरवान वांग्याचा असेल तोडक्याची भाजी इवन तुम्ही आपला साधा जो भोपळा असतो तो, तो भोपळासुद्धा या वाटणामध्ये करू शकता अगदी छान कलर येतो आणि अप्रतिम टेस्ट होते या वाटणाची असं वाटण तुम्ही फ्रीजमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस दिवस ठेवू शकता तर आता मी तेच वाटण इथे बघा तुम्हाला करून दाखवत आहे इथे आपण कांदे तेल टाकून भाजत आहे कांदे पण छानपैकी आपल्याला कलर त्याचा चेंज होईपर्यंत भाजायचं आहे मग यात आपल्याला लसण ॲड करायचं आहे तर मी लोस दोन लसणाच्या गड्ड्या व्यवस्थित सोलून घेतल्या होत्या इथे अद्रकही घेतलेला आहे अद्रक लसण कांदा हे व्यवस्थित आपल्याला एकदम तळून घ्यायचं आहे याचा कलर चेंज व्हायला पाहिजे यात आपण कुठेही पाण्याचा वगैरे यूज करणार नाही आणि यात आपण जी कोथिंबीर घेतली आहे ती कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली असते आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर कच्ची नाही टाकणार आहे आपण तर ही तेलात फ्राय करून घेणार आहे कारण त्याच्यामागचं एक रिझन आहे बरेच जण कसं करतात की वाटण तयार होत असताना सगळ्यात शेवटी कोथिंबीर ॲड करून फिरवून घेतात पण त्या वाटणामध्ये थोडं का होणार मॉइश्चर जातं कारण आपण कोथिंबीर धुवून घेतलेली असते आणि तेलाच आपल्या पाण्याचा अंश त्याच्यात असल्यामुळं मग तुमचं वाटण जास्त दिवस टिकत नाही आठ ते दहा दिवसानंतर त्याला बुरशी जडते तर ते तसं होऊ नये त्यासाठी कोथिंबीरही व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची जेणेकरून यातलं सगळं पाण्याचा अंश निघून जातो म्हणजे जो ओलसरपणा आहे तो निघून जातो आणि अगदी कोथिंबीर छानपैकी फ्राय होते आणि थोडीशी क्रिस्पीसुद्धा होते ती तेलात तर बघा इथे आपलं कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत सात ते आठ मिनिट लागू शकतात आता आपण ते वाटण घेऊ मिक्सरमध्ये वाटण करूया तरी ते सगळ्यात अगोदर धने घातलेत आणि हा काळा मसाला आपण जो फ्राय व्यवस्थित भाजून घेतलेला होता तो टाकून द्यायचा म्हणजे खोबरंही यात ॲड करायचं जर तुम्ही खोबरं नंतर वाटलात तरी चालेल पण एकत्र वाटलं की छान एकदम एकजीव होता हा मसाला मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं बघा किती छान वाटलं गेलेलं आहे अगदी बारीक वाटायचं म्हणजे छान एकजीव होतो हा मसाला म्हणजे मोठं मोठं नको कारण थोडंसं मोठं मोठं असलं की मग भाजीमध्ये ते छानपैकी असं मिळून येत नाही त्यामुळं अगदी बारीक वाटायचं आणि त्यात मग हा कांदा ल लसण अद्रक आणि कोथिंबीर टाकायची जे की आपण तेलात व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे आता यात बिलकुलही आपण पाणी वगैरे ॲड करणार नाहीत जर तुम्हाला हे मिश्रण खूप जास्त कोरडं वाटलं तर मग त्यात थोडंसं मीठ टाकायचं मिठामुळं थोडंसं असं छान पैकी मी एक मॉइश्चर क्रिएट होतं आणि छान आपलं असं छान वाटण तयार होतं तर बघा मी मिक्सरमध्ये साधारणतः पाच मिनटं व्यवस्थित फिरून घेतले अगदी छान वाटण तयार झालेलं आहे अगदी बारीक वाटण आहे आणि कलरही एकदम सुरेख आलेला आहे तर अशा प्रकारच्या वाटणाच्या भाज्या अप्रतिम होतात आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही वेगवेगळा कांदा टोमॅटो चिरत बसण्यापेक्षा अगदी टोमॅटो चिरून अशा प्रकारचं एक दोन चमचे वाटण टाकलं आणि कुठलीही भाजी करा अप्रतिम होते एकदम छान लागते टेस्टला आणि कलरही खूप सुंदर येतो तर तेलामध्ये हे वाटण थोडंसं आपलं लाल तिखट टाकायचं आणि भाजी करायची एकदम छान भाजी होते व्हेज नॉनव्हेज भाजीसुद्धा छान होते म्हणजे नॉनव्हेज भाजींची टेस्ट व्हेज भाजीलासुद्धा येऊ शकते अशा प्रकारच्या वाटणामुळं तर हे वाटण फ्रीजमध्ये एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा ग्लासच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं पंधरा ते वीस दिवस नक्की टिकतं तर ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका